मुलांनो आज आपण गणित भाग दोन मधील प्रकरण क्रमांक पाच चौकोण आज आपण अभ्यासणार आहोत तर पहा मुलांनो या प्रकरणामध्ये आपण कोणत्या गोष्टी शिकणार आहोत पहिली म्हणजे समांतरभुज चौकोण समांतरभूज चौकोणाच्या कसोट्या समभुज चौकोण आयत चौरस समलंब चौकोण आणि त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय ठीक आहे मुलांनो तर पहा त्याच्या सुरुवातीलाच आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये चौकोण आणि त्यांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत ठीक आहे आता चौकोणाला आपल्याला माहिती आहे मुलांना चार शिरोबिंदू असतात या ठिकाणी पहा या आकृतीमध्ये शिरोबिंदू ए शिरोबिंदू बी शिरोबिंदू सी आणि शिरोबिंदू डी असे एकूण चार शि शिरोबिंदू आहेत ठीक आहे तर त्याच्यावरून या चौकोनामध्ये चार बाजू आणि चार कोण तयार होतात तर त्याच्यामध्ये लगतच्या बाजूंच्या जोड्या आणि लगतच्या कोणांच्या जोड्या आपण पाहूयात याच्यामध्ये पहा कोण ए जो आहे या कोण एसाठी दोन लगतचे कोण आहेत कोण बी आणि कोण डी ठीक आहे मग कोण सीसाठी पहा दोन लगतचे कोण आहेत कोण बी आणि कोण डी ठीक आहे हे झाले लगतच्या कोणांच्या जोड्या मग आपण कोण डी जर विचारात घेतला तर कोण डीसाठी कोण ए आणि कोण सी असे दोन कोण लगतचे कोण असतात आता त्यानंतर आपण पाहणार आहोत लगतच्या बाजूंच्या जोड्या तर लगतच्या म्हणजे शेजारच्या मग आता समजा बाजू ए बी विचारात घेतली आपण तर बाजू ए बीची लगतची बाजू कोणती असणार आहे बाजू बी सी आणि बाजू ए डी या दोन लगतच्या बाजू झाल्या समजा आपण बाजू एडी विचारात घेतो यासाठी पण दोन लगतच्या बाजू असतील त्या म्हणजे बाजू डी सी आणि बाजू ए बी तर हे झालं लगतच्या बाजूंच्या आणि लगतच्या कोणांच्या जोड्यांबद्दल आता आपण पाहूया सम्मुख बाजूंच्या जोड्या आता ही एडी जर बाजू विचारात घेतली आपण तर त्याची सम्मुख बाजू कोणती आहे सम्मुख म्हणजे मुलांनो समोरची बाजू मग एडीची समोरची बाजू आहे बी सी आणि समजा आपण डी सी ही बाजू विचारत घेतली तर डी सीच्या समू सम्मु, समोरची बाजू म्हणजे डी सीची सम्मुख बाजू कोणती आहे ए बी ठीक आहे आता आपण सम्मुख कोण पाहूया सम्मुख म्हणजे समोरासमोरचे डीचा सम्मुख कोण आहे सम्मुख कोण आहे बी आणि एचा सम्मुख कोण आहे कोण सी ठीक आहे तर आता आपण चौकोनाच्या बाबतीमध्ये लगतच्या बाजूंच्या जोड्या लगतच्या कोणांच्या जोड्या सम्मुख बाजूंच्या जोड्या आणि सम्मुख कोणांच्या जोड्या पाहिल्या आता त्यानंतर आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये चौकोन आणि त्यांचे प्रकार पाहिलेले होते तर आता आपण तेच प्रकार पाहूया पहा पहा मुलांना याच्यामध्ये मी चौकोण आहे एक कृती तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी मी चौकोण आहे आता इथे चौकोणाचे प्रकार दिलेले आहेत तर आपण ते प्रकार ओळखूया पहा माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात काय दिलेलं आहे माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या कशा असतात समांतर असतात मग हा चौकोन कोणता आहे हा चौकोन आहे समांतर भुज चौकोन कोणता आहे हा समांतर भुज चौकोन आहे ठीक आहे आता याच्यामध्ये याचे गुणधर्म काय या आहेत पहा समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू एकरूप असतात सम्मुख कोण देखील एकरूप असतात आणि समांतर भूज चौकोणाचे जे कर्ण आहेत ते समांतर भूज चौकोणाचे कर्ण परस्परांना दुभागतात त्यानंतर दुसरा कोण आहे माझे सर्व कोण काटकोण मग मुलांना सर्व कोण काटकोण असणारा कोण कोणता आपल्याला माहिती आहे तो आहे आयत आयताचे सर्व कोण कसे असतात काटकोण ठीक आहे मग आयताचे गुणधर्म कोणते माझ्या सम्मुख बाजू समान असतात आणि आयताचे कर्ण देखील समान असतात किंवा एकरूप असतात त्यानंतरचा तिसरा जो आहे तो आहे माझ्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात ठीक आहे याला आपण म्हणतो समभुज चौकोन कारण त्याच्या सर्व बाजू समान लांबीच्या असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो समभुज चौकोन आणि त्याचे गुणधर्म काय असतात मुलांना सममुख कोण एकरूप असतात आणि त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे माझे सर्व कोण समान आणि सर्व बाजूदेखील समान असतात तो चौकोन कोणता असतो मुलांना सांगता येईल का तुम्हाला पहा तर तो चौकोन आहे चौरस चौरसाच्या सर्व बाजू समान असतात आणि त्याचे सर्व कोण समान म्हणजेच नव्वदंश मापाचे असतात ठीक आहे आणि त्याचे कर्ण कसे असतात एकरूप असतात ठीक आहे आता त्यानंतर इथे एक आहे पहा माझ्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समान असते त्या चौकोणाला मुलांनो समलंब चौकोन असे म्हणतात की असा चौकोन की त्या चौकोनाच्या सर्व बाजू त्याच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी कशी असते समांतर असते म्हणून त्याला भुज चौकोन असं म्हटलं जातं ठीक आहे मुलांनो तर पहा आत्ता या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे चौकोणाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत आता चला मुलांना आपण अशाच काही चौकोणांचे गुणधर्म आपण अभ्यास आता अभ्यासूया त्यामध्ये पहिलं जे आहे प्रमेय हे प्रमेय अतिशय महत्त्वाचं आहे मुलांना समांतर भुज चौकोणाच्या भुजा एकरूप असतात व संमुख कोण एकरूप असतात तर पहा मुलांना याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रमेयाच्या काही कृती असतात किंवा प्रमेय लिहिण्याच्या काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये काय लिहिलं जातं प्रमेयामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पक्ष लिहिलं जातं पक्षानंतर साध्य साध्यानंतर रचना आवश्यक असल्यास आणि त्यानंतर सिद्धता लिहिली जाते तर पहा हे पहिलं प्रमेय आहे जे की खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये पक्षामध्ये काय आहे की चौकोन ए बी सी डी हा कोण आहे समांतर चौकोन ए आहे सी डी हा समांतर चौकोन आहे म्हणजेच त्याची बाजू ए बी आणि बाजू डी सी कशा आहेत परस्परांना समांतर आहेत आणि बाजू ए डी आणि बाजू बी सी ही पण कशी आहे परस्परांना समांतर आहे आपल्याला साध्य काय करायचं आहे त्याच्या सम्मुख भुजा ज्या आहेत त्या कशा असतात एक रूप असतात म्हणजे सम्मुखभुजा म्हणजे ए डीची सम्मुख भुजा कोणती बी सी आणि ए बीची सम्मुख भुजा डी सी ह्या सम्मुख भुजा एक रूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत काय दिलेलं आहे सम्मुख कोण पण एकरूप असतात असं दाखवायचं आहे मग सम्मुख कोण कोणते कोण डीचा सम्मुख कोण कोण बी आणि कोण एचा सम्मुख कोण कोण सी ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करायचं आहे तर पहा याच्यामध्ये आपल्याला एक रचना करायची आहे रचना काय करायची आपल्याला कर्ण ए सी काढायचा आहे आता याच्यामध्ये सिद्धता आपण कशाप्रकारे लिहू शकतो रेख डी सी समांतर रेख ए बी व कर्ण ए सी ही त्यांची छेदिका आहे पहा मुलांना पक्षामध्ये दिलेलं आहे की डी सी समांतर ए बी डी सी समांतर ए बी आणि ए सी काय घेतली आपण त्यांची समजा छेदिका घेतली तर याच्यामध्ये कोण डी सी ए म्हणजे हा कोण हा कोण कोण बी ए सीला कसा आहे एकरूप असणार आहे आणि कोण डी ए सीसाठी कोण ए सी बी हा एक रूप असेल कारण ते कसले कोण आहेत विक्रम कोण आहेत ठीक आहे आता आपण जो कर्ण ए सी काढलेला आहे त्याच्यावरून या चौकोणाचे दोन त्रिकोण तयार झालेत मग आपण ते त्रिकोण विचारात घेऊया आता त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण ए बी सीमध्ये आता याच्यामध्ये पहा या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण डी ए सी एक रूप कोण सी ए सी बी आणि कोण डी सी एकरूप कोण सी ए बी कारण आपण जे विधान एक आणि विधान दोन लिहिलेलं आहे की ते विक्रम कोण आहेत त्याच्यावरून हे त्रिकोणाचे दोन्ही कोण कसे आहेत मुलांना समान आहेत आणि त्याच्यामध्ये बाजू ए सी जी आहे बाजू ए सी एकरूप बाजू सी ए कारण ती बाजू दोन्ही त्रिकोणांमध्ये कशी आहे सामायिक आहे म्हणून ती देखील एकरूप आहे आणि म्हणून ह्या म्हणून हे दोन त्रिकोण कोबाको म्हणजे कोण बाजू कोण या कसोटीनुसार को एकरूप आहे ठीक आहे आणि जर दिलेले दोन त्रिकोण कसोटीनुसार एकरूप असतील तर त्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोण मुलांना कसे असतात एकरूप असतात मग याच्यामध्ये बाजू ए डी एकरूप बाजू बी सी हे आपल्याला समूह एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत म्हणून एक रूप आहेत आणि त्याचबरोबर बाजू ए बी एकरूप बाजू डी सी या देखील संगत भुजा असल्यामुळे एक रूप आहेत आणि त्याच्याच वरून कोण ए डी सी आणि कोण ए बी सी हे दोन्ही कोण देखील कसे आहेत मुलांना एकरूप आहेत कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत त्याच्याच वरून आपण कोण डी ए बी एकरूप कोण बी सी डी हे देखील आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो म्हणजे आत्ता आपण मुलांना समांतरभूज चौकोणाचा एक गुणधर्म पाहिलेला आहे तो म्हणजे त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतात आणि त्याचे सम्मुख कोण देखील एकरूप असतात तर ठीक आहे हे झालं पहिलं प्रमेय आता आपण पाहूया दुसरं प्रमेय जे की भूज चौकोनाचंच आहे ते प्रमेय आहे भूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आता पहा याच्यामध्ये आकृतीमध्ये पी क्यू आर एस हा समांतर भूज चौकोन आहे आणि कर्ण पी आर व कर्ण क्यू एस हे परस्परांना ओ बिंदूत छेदतात ठीक आहे मुलांनो तर याच्यामध्ये पहा आपल्याला साध्य काय करायचं आहे की भूज चौकोणाचे कर्ण जे आहेत ते परस्परांना दुभागतात म्हणजेच आपल्याला रेख पी ओ एक रूप रेख आर -E ओ रेख एस ओ एक रूप रेख क्यू ओ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता याच्यामध्ये सिद्धता पहा मुलांनो आपण दोन त्रिकोण घेऊया याच्यामध्ये पहा त्रिकोण पी ओ एस व त्रिकोण ओ आर क्यू हे दोन त्रिकोण आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये पहा कोण ओ पी एस आणि कोण ओ आर क्यू हे दोन्ही कोण एकरूप आहेत कारण ते काय आहेत विक्रम कोण आहेत कारण भूज चौकोणाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि क्यू एस जर आपण छेदिका घेतली पी आर जर आपण छेदिका घेतली तर याच्यामध्ये पी आणि आर हे दोन्ही कोण कसे आहेत विक्रम कोण आहेत त्यानंतर बाजू पी एस एकरूप बाजू आर ओ कारण ह्या काय आहेत भूज चौकोणाच्या भुजा असल्यामुळे त्या देखील एकरूप आहेत आणि त्यानंतर कोण पी एस ओ एकरूप कोण ओ त्याच्यामध्ये ओ क्यू आर हे कोण एक रूप आहेत पी एस ओ आणि ओ क्यू आर हे कोण एकरूप आहेत कारण ते विक्रम कोण आहेत आणि म्हणून त्रिकोण पी ओ एस एकरूप त्रिकोण आर ओ क्यू हे दोन्ही त्रिकोण कोबा कसोटीनुसार को एकरूप आहेत आणि त्याच्यामध्ये जर हे त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत भुजा पण कशा आहेत मुलांना एकरूप असतात म्हणून रेख पी ओ एक रूप रेख आर ओ आणि रेख क्यू ओ एकरूप रेख ओ एस हे देखील कसं आहे एकरूप येणार आहे आणि म्हणून आपण याच्यावरून म्हणू शकतो की समांतर भूस चौकोणाचे कर्ण परस्परांना दुभागतात ठीक आहे मुलांनो आता आपण समांतर भूस चौकोणाचे हे गुणधर्म अभ्यासलेले आहेत त्यानंतर उद्याच्या तासाला आपण सरावसंच पाच पॉईंट एक जो आहे तो अभ्यासणार आहोत आणि त्याच्या पुढील एक प्रमेय आहे मुलांनो जो की आयताशी संबंधित आहे आयताचे कर्ण एकरूप असतात याच्यामध्ये तुम्हाला हे प्रमेय पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि थोडक्यात त्याची सिद्धता पण दिलेली आहे तुम्ही ही सिद्धता व्यवस्थितपणे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहेत आणि एक लक्षात घ्या सिद्धता लिहित असताना त्याची कारणं देणं आवश्यक आहे तर तुम्ही हे सिद्धता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे ओके